भाऊ मला सांगा, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये हा मिल का पत्थर साबित होऊ शकतो असा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे, तुम्ही पाहणी केली, काय म्हणाल? हे अतिशय प्राचीन पुरातन आणि सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे. मी पूर्वी देखील या ठिकाणी आलेलो आहे, लहान असताना तर बरेच वेळा यायचो, आता खूप वर्षांनी मी आलो. आणि एक प्रकारे या ठिकाणी भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात, मात्र इथली जी कामं आहेत विशेषतः आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची, ती कामं रखडलेली असल्यामुळे लोकांमध्ये रोष देखील आहे. त्यामुळे मी स्वतः आता जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलून या कामांना गती कशी देता येईल हा प्रयत्न करेल. मार्कंडेश्वर आहे, चपराळ आहे, अशी काही ठिकाणं आहेत जी पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटनाला किंवा तीर्थक्षेत्र याला दर्जा देण्यासाठी नेमकं काय पाऊल उचलणार? मुळामध्ये पाऊल उचललेलंच आहे, निधी पण उपलब्ध आहे, गती जी आहे ती ASIची नाही आहे. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इतक्या मंद गतीनं काम करतं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता मी स्वतः मंत्र्यांशी चर्चा करणार आहे, डायरेक्टरांशी चर्चा करणार आहे. प्रचंड पोटेन्शियल असलेली जागा आहे, त्यामुळे निश्चित त्याला गती देऊ.